हॅलो डियर फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल एम पी एस सी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेब यांना एक महत्त्वाचं निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनामध्ये काही महत्त्वाच्या मागण्या सरळ सेवा पदवर्ती संदर्भात करण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती आज आपण इथे घेणार आहोत तर महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना आजवरचे वर्ग तीन आणि चारची सरळसेवा पद्धतची सद्यस्थितीसुद्धा या निवेदनामध्ये मांडण्यात आली आहे तर आपण इथे पाहू शकतो की पूर्ण झालेली भरती प्रक्रियामध्ये आरोग्य भरती पोलीस भरती त्याची सुरू होण्याचे वर्ष तसेच त्यामध्ये असणारे पदे पर आणि परीक्षेत होणारे गैरप्रकार याची सविस्तररित्या त्यामध्ये ते दे माहिती देण्यात आली आहे तसेच एकूण नियुक्त्या जी आहे सा आठ हजार पाचशे सत्तेचाळीस परीक्षा झाल्यानंतर अपूर्ण असलेले जे परीक्षा आहेत किंवा पदभरती आहेत त्याचीसुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे त्यामध्ये शिक्षक भरती आरोग्य भरती एम आय डी सी आणि महाटा भरती तर त्यामध्ये होणारे गैरप्रकार आणि त्याची सद्यस्थिती हे आया समुर है। जे आहे ते समोर आपल्याला दिसत आहे त्यानंतर अर्ज घेऊन प्रलंबित असणारे नोकर भरत्यामध्ये जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग एम आय डी सी गड्ड तसेच फक्त घोषणा झालेले जे परीक्षा ते तलाठी शिक्षक पोलीस प्राध्यापक आणि वैद्यकीय शिक्षण विभाग असे प्रकारचे जे पदभर्त्यांचे सर्व सविस्तररित्या निवेदनमध्ये त्याची मांडणी करण्यात आलेली आहे तर यानंतर जे तीन चार वर्षापासून रखडलेले पदभरती संदर्भात जिल्हा परिषदची भरती आहे आरोग्य भरती आहे आणि शिक्षक तसे भरती आहे तसेच त्यामध्ये पशुसंवर्धन एम आय डी सी गड्ड आणि भूमी अभिलेख या विभागाची भरती सुद्धा आहे तर मित्रांनो याबाबत जे सविस्तर त्याबाबतचा लेख सुद्धा इथे देण्यात आलेला आहे की कशाप्रकारे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जिल्हा परिषदेची भरती चालू होती त्यानंतर त्यामध्ये काय काय घडलं आणि ते त्याची सद्यस्थिती काय आहे ते सुद्धा आणि आरोग्य विभागाची परीक्षासुद्धा त्याबाबतची सद्यस्थिती आणि ते, ते केव्हा सुरू झाली त्यामध्ये कसे गैरपरकार झाले तसे त्यामध्ये घोटाळ्याची जे पेपरफुटी झाली ते सर्व माहिती जे आहे एम पी एस सी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जे आहे शिक्षक भरती सुद्धा इथे महत्त्वाचे अपडेट्स त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे दोन हजार अठरामध्ये दहा हजारांपेक्षा जास्त पदांसाठी शिक्षक भरतीची टी ए आय टी परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये सहा हजार पदांची भरती प्रक्रिया अजूनही जी आहे लालपीतीत किंवा न्यायालयीन प्रक्रियेत अडकून आहे पवित्र पोर्टल मार्फत रखडलेली ही पदभरती सर्व अडथळे दूर करून पूर्ण करण्यात यावी तसेच एम पी एस सी समन्वय समितीने तक्रार दिल्यानंतर समोर आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टीचा घोटाळा उघड झाला त्यामध्ये जे आहे दहा हजारपेक्षा जास्त शिक्षकांना पैसे घेऊन पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्यात आले यापैकी जे आहे बरेच शिक्षक आज सरकारी शाळांवर कार्यरत आहे या सर्वांची सेवा समाप्ती करण्यात यावी व या घोटाळ्यात सापडलेल्या सर्व शिक्षकांना काळ्या यादीत टाकून यापुढे कोणत्याही सरकारी पदभरतीसाठी त्यांना ग्रह धरले जाऊ नये तसे इतर जे मागण्या त्यांच्या वतीने इथे करण्यात आहे आहेत नवीन पदभरतीची ज्यांची फक्त घोषणा झालेली आहे आणि अजून जाहिरात सुद्धा निघाली नाही अशी भरत्यांची माहितीसुद्धा त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडलेली आहे त्यामध्ये तलाठी पदभरती आहे पोलीसची भरती आहे त्यानंतर शिक्षक भरती आहे म्हणजे सेकंड टी टी जे परीक्षा आहेत ते सुद्धा इथे त्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे तसेच प्राध्यापक व वा वैद्यकीय शिक्षण विभागाची भरती सुद्धा आहे अजून त्याची जाहिरात निघालेली नाही तसेच त्यावर जे आहे प्रमुख मागण्यासुद्धा एम पी एस सी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यां साहेब यांच्या समोर करण्यात आलेले आहे यामध्ये तीन चार वर्षापासून प्रलंबित जिल्हा परिषद चे जे भरती आहे जिल्हा निवड समितीला सर्व अधिकार देत ऑफलाईन परीक्षेद्वारे घेण्यात यावी दहा मे दोन हजार बावीस चे शुद्धीपत्रक शुद्धीपत्र काळात खासगी कंपन्यांचे काम काढून घेत सरसकट तेरा हजार पाचशे एकवीस पदांची परकी परीक्षा जी आहे तात्काळ घेण्यात यावी तसेच पेपर रद्द रद करण्यात आलेले गटक आणि डाज्या पदांच्या आरोग्य भरतीची फेरपरीक्षा तात्काळ एम पी एस मार्फत घेण्यात यावी तसेच वर्ग तीन आणि चारच्या सरळसेवा भरतीकरिता धोरणात निर्णय घेत व सर्व परीक्षा एम पी एस मार्फत अथवा स्वतंत्र वैधानिक आयोग स्थापन करून घेण्यात याव्या भविष्यात या परीक्षांचे काम खाजगी कंपन्यांना देण्यात येऊ नये तसेच पशुसंवर्धन विभाग एम आय डी सी गट ड तसेच भूमी अभिलेख पदांच्या परीक्षा तीन चार वर्षापासून प्रलंबित आहेत तेसुद्धा तात्काळ घेण्यात याव्या नवीन तलाठी प्राध्यापक शिक्षक भरती एम तसेच यांची जे जाहिरात आहे ते एम पी एस मार्फत करण्यात यावी तर पोलीस भरतीची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी अशी प्रकारची एक परिपूर्ण मागण्यांचे सविस्तर निवेदन एम पी एस सी समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जे समितीचे अध्यक्ष राहुल कवटेकर तसेच सचिव निलेश गायकवाड कार्याध्यक्ष महेश घरबुळे तसेच उपाध्यक्ष विश्वंभर भोपळे आणि राज्य संघटक सुरेश सावळे या सर्वांच्या सहीने हा जो निवेदन आहे तो पोहोच करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता हे पाहणे महत्त्वाचे आहे की राज्यात आलेली नवीन सरकार संदर्भात कोणते महत्त्वाचे निर्णय घेते यावर जे सर्व बेरोजगारांचे लक्ष लागलेले आहे तर मित्रांनो ही अपडेट्स होती त्याची माहिती आज आपण इथे घेतलेली आहे जर आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल